జైల్రోడ్ పరిసరంలో దొంగతనం చేసే 23 సంవత్సరాల నిందితుడికి జైల్రోడ్ గునే శాఖ పథకం వారు అరెస్టు చేశారు. सिद्धेश्वर यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जेलरोड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेलरोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि गुन्हे शाखेच्या पथकाने रंगभवन चौक येथे सापळा रचून प्रकाश बसवराज सुतार या 23 वर्षीय तरुणास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचं कबूल केलं. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीकडून 11 ग्रॅम सोन्याची चैन, रोख रक्कम 4,100 असा एकूण 29,100 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. दिनांक 14/1/2020 रोजी श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीबी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी आम्ही असे रंगभवन विजापूर वेस्ट परिसरामध्ये गस्त करीत असताना इसम नामे प्रकाश बसवराज सुतार वय 23 वर्ष राहणार स्वागत नगर सोलापूर हा संशयास्पद रित्याना मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सुमारे 2 दिवसापूर्वी रंगभवन चौकामध्ये केलेल्या चोरीची कबुली दिली. त्यामध्ये 4,100 रुपये जेलरोड पोलीस स्टेशन गुन्हा रेष नंबर 28/20 यामध्ये फिर्यादीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याप्रमाणे सदरची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे अजून चौकशी केली असता त्याने जेलरोड पोलीस स्टेशन गुन्हा रेष नंबर 686/19 भादवी कलम 379 प्रमाणे वल्ल्या मैदान येथे सत्संग कार्यक्रमाच्या निमित्त दर्शनाकरता जमलेल्या भाविकांची गयातील मोहन मास उरली होती. सदरचे मोहन मा त्याच्या घेऊन गेल्याबद्दल त्यांनी कबुली दिलेली आहे. सदरचे मोहन मा त्याच्या ताब्यातून जप्त केलेले आहे. असे 2 गुन्हे सदर आरोपीकडून उघडकीस आलेले आहेत. त्याच्याकडे अद्याप सदर गुन्ह्याबाबत चौकशी चालू असून सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री शिंदे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त बांगर साहेब, साहेब पोलीस आयुक्त ताकोली साहेब आणि डीबी पथकातील सर्व स्टाफ यांच्या वतीने केक करण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त ताकोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल आणि दुय्यम पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरीफ शेख, फरीद शेख, पोलीस नायक रमेश गवळी, राजेश दुधाळे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनसोडे, मल्लिकार्जुन चमके, दादासाहेब सर्वदे, आबाजी सावळे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.